ठीक है बंदे, स्टार्ट करें। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। या आयोजक दमा मंगलम संस्थे अध्यक्ष कल्याण मित्र दीपक जी अंबोरे सर, त्यांची सर्व टीम, श्रद्धावान सर्व उपासक उपासिका, औरंगाबाद येथून सहभागी झालेले आमच्या मातोश्री साध्वी आई, सर्वांचं स्वागत आहे। आजच्या ह्या धम्मचर्चेचा विषय महामंगल सूत्र आहे। या सूत्रामध्येच सूत्राच्या नावामध्ये या सूत्रामध्ये काय असेल त्याचा अर्थ आपण जाणून घेऊ शकतो। तस तर बुद्धवाणी प्रत्येक शब्द भगवंताच्या मुखातून निघालेली प्रत्येक वाणी ही महामंगलदायकच आहे। प्रत्येक सूत्र, प्रत्येक विनय, अभिधम्मातील सर्व धम्म हा महामंगलदायकच आहे। थोडक्यामध्ये सर्व मनुष्य मात्र कल्याणासाठी अडतीस प्रकारचे महामंगल या सूत्रामध्ये दिलेले आहे। याला विहित शील असं सुद्धा म्हटलं जात। आपण निषिद्ध शील, आपल्याला माहित आहे की मी हे करणार नाही, मी असे करणार नाही, पानाती पाता वेर म्हणी मी विरत राहील, परंतु यामध्ये 38 करण्यायोग्य गोष्टी सांगितलेल्या आहे, त्यामुळे याला विहित शील असं सुद्धा म्हटलं जात। भगवंतांनी या सूत्राची देशना अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये श्रावस्थी येथे दिली आहे। या सूत्राच सुरुवातीलाच इथे ही देशना भगवंतांनी देवतांना दिलेली आहे। ती एक सकाळच्या प्रहरीच एक देवता, प्रकाशमान देवता भगवंतासमोर येते आणि भगवंतांना अभिवादन करून देव आणि मनुष्यांच्या कल्याणासाठी मांगल्यासाठी
भगवंतांना याचना करते कि या देव आणि मनुष्यांकरिता मंगलदायक काय आहे। तर बुद्ध त्या देवतेला 38 प्रकारचे मंगल सांगितले, त्यांना सांगतात कि जवळपास दीर्घकाळ पर्यंत त्यांनी चिंतन केलेलं असतं कि ह्या मनुष्याचं मंगल कशामध्ये आहे, श्रेष्ठ काय आहे, कशाने काय केल्याने मानवाचं कल्याण होईल। तर त्यावेळेस भगवंतांनी त्या देवतेला 38 प्रकारचे उत्तम मंगल सांगितलेले आहे। मंगलचा अर्थ होतो कल्याणदायक, चांगलं, कि ज्यातून स्वतःच कल्याण होतं आणि इतरांचंही कल्याण होतं, अशा प्रकारचे मंगल यामध्ये सांगितलेले आहे। तर पहिलं जे मंगल आहे, सेवनाच बालानंग पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानंग एतंग मंगलमुत्तमंग असं सांगितलं गेलेलं आहे। असेवनाच बालानंग, सेवन न करणं, सेवन म्हणजे संगती, बालानंग म्हणजे कि मूर्ख, मूर्खाची संगती न करणे, तर पंडितानंच सेवना पंडिताची संगती करणे, त्यांची पूजा करणे, हे सर्वश्रेष्ठ मंगल यामध्ये पहिलं मंगल सांगितलेलं आहे। मग बालानंग म्हणजे काय, अर्थ दिलेला आहे कि पानाती पाता आदी अकुशल कम्म पत समनागता सत्ता ते तिहा कार्य जाणीतब्बा। तर त्याला म्हटलेलं आहे कि बालानंग, कि जो पानाती पाता इत्यादी जे अकुशल कर्म पथावर जो आरूढ आहे, म्हणजे जो हिंसा करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो, खोटं बोलतो, मादक पदार्थ सेवन करतो, इत्यादी अकुशल जो कर्म करतो आणि त्या मार्गावरती तो व्यक्ती आरूढ आहे, तो सत्व आरूढ आहे, आणि जो तीन अनित्य अनात्मा आणि दुःख या सत्याला जो व्यक्ती जाणत नाही, तिहा कार्यही जाणीतब्बा असं म्हटलेलं आहे कि तिन्ही गोष्टीला तो जाणत नाही, तिन्ही आकारांना तो जाणत नाही, तिन्ही प्रकारांना धम्माद्वारे, धम्माचे जे तीन मुख्य स्तंभ आहे अनित्य अनात्म दुःख, तो ज्याला तो ह्याद्वारे तो जो धम्माला जाणत नाही, तर त्याला म्हटलेलं आहे कि तो बालानंग, हे त्याचे बाल लक्षणानी अंगोत्तर निकायामध्ये आणि मध्यम निकायामध्ये सुद्धा याची व्याख्या केलेली आहे। त्याला मूर्ख असं म्हटलं गेलेलं आहे, ज्याला चार आर्य सत्याचं ज्ञान नाही, ज्यांच्याकडे सम्यक दृष्टी नाही, तर त्याला बालस्य किंवा मूर्ख असं म्हटलं गेलेलं आहे।
जातकामध्ये दिलेलं आहे की बालन न पस्से सुने, बालन न पस्से न सुने, न च बाले न संवसे, बाले न पसल्लापंग न करे रोचे, किन्नु ते अकरंग बालो वद कश्यप कारण, केन कश्यप बाल सदस्य नाभिकत्तसे, कश्यप आला हे उपदेश दिलेला आहे. कि अनयंग नहीं ती दुम्मे तो अधुरायंग निविजती, दुन्नयो शेषो होती सम्मा उत्तो पकुपति, विनय सो न जानाती साधु तसन, कि जो विनयाला जानत नहीं, जो जो धम्म पाहत नहीं, जो धम्म ऐकत नहीं, तो त्या त्याला मूर्ख असं म्हटलं गेलेलं आहे, बालं असं म्हटलं गेलेलं आहे. आणि पंडितानंच सेवना, जे मंगल सांगितलं की पंडितानंच सेवना म्हणजे काय, तर पानाती पाता वीरमणी आदिस सकुल कम्म पथ समनागता सत्ता, असं म्हटलं गेलेलं आहे की जे पानाती पाता वीरमणी, की जो वीरत आहे, पानाती पाता म्हणजे प्राणी हिंसेपासून जो व्यक्ती वीरत आहे, चोरी करण्यापासून, अधीनदाना वीरती, अधीनदानापासून जो वीरत आहे, खोटं बोलण्यापासून वीरत आहे, चोरी करण्यापासून वीरत आहे, व्यभिचार करण्यापासून वीरत आहे, दारू मादक पदार्थ जे काही असेल त्यापासून जो व्यक्ती वीरत आहे, त्याचबरोबर सकुशल असं म्हटलंय की कुशल कर्म पथ समनागता, की कुशल कर्म पथावर तो व्यक्ती आरूढ आहे, सत्ता तो सत्व तो जीव त्यावरती आरूढ आहे. आणि ते तिहा कार्यही जाणीतब्बा, तिन्ही आकाराने अनित्य स्वरूपामध्ये, दुःख स्वरूपामध्ये आणि अनात्म स्वरूपामध्ये जो धम्माला जाणतो, तर त्याला म्हटलेला आहे की यथाहं तिनिवानि भिक्कवे पंडितस्य पंडित लक्षणानि, की त्याला अशा प्रकारे ज्यांच्यामध्ये लक्षण आहेत की त्याला आपण पंडित मानलं पाहिजे. हेच त्या बंदेचा आवाज नाही येते. दीपक बंदे याच्याने जॉईन करू शकतात बाय टेलिफोन, इट इज पॉसिबल, करू शकतात. हा आवाज येतोय. पंडितांची जी संगती यासाठी सांगितलेली आहे की जे ते भयापासून आपलं रक्षण करतात, अज्ञान अंधकारापासून ते आपल्याला बाहेर काढून प्रज्ञेचा प्रदीप प्रकाश आपल्यामध्ये पल्लवित करतात, म्हणून त्यांना आपल्याला पंडित जे काही आहेत जाणकार, धम्माचे जाणकार, त्यांची संगती करणं आवश्यक असते. कारण कि ते आपल्या धम्माच जे आहे, धम्माची माहिती देतात, जे काही भगवंताचा सब दुःख सब भय निसरण जो मार्ग आहे, त्याच मार्ग दर्शन आपल्याला करतात, म्हणून पंडिताची संगती असणं आवश्यक असते. पाली अंगुत्र निकायामध्ये म्हटलेलं आहे की नथी भिक्कवे पंडितत्व भयं, नथी पंडितत्व उपद्रवो, नथी पंडितत्व उपसगवती, की पंडित हे भिक्कुनो, की पंडितांना कुठल्याही प्रकारचं भय नसतं, ते उपद्रव
करीत नसतात आणि ते उपसर्ग सुद्धा करीत नसतात. म्हणूनही पंडितांची सेवन, पंडितानंचं सेवन, पंडितांची संगती करणं भगवंतांनी सांगितलं. त्यानंतर जातकामध्ये सांगितलेलं आहे की धीरंग पसे सिने धीरंग धीरेन सह संवसे धीरेन लाप सल्लापं तंग करे तच्चरोचे. इथे त्यांच्यामध्ये संयम असतो. दृष्टी असते, संवर असतो, त्याचबरोबर ते चांगल्या प्रकारे वार्तालाप करतात. आणि त्याचबरोबर विनयंसो पजानाती साधू तेन समागम होती असं म्हटलं गेलेलं आहे की विनयाला ते चांगल्या प्रकारे जाणतात आणि अशा साधू म्हणजे चांगल्या लोकांची संगती करणं अत्यंत आवश्यक आहे. जातकामधला हा संदर्भ आहे. आणि म्हणूनच म्हटलंय की पूजाच पूजनीय आनंद की अशांची पूजा करणं हे सुद्धा खूप चांगलं मंगल आहे. पूजनीय म्हणजे काय की आता बरेचसे आपण बघतो की पूजनीय नावा पुढे लावतात, परंतु पूजनीय तोच व्यक्ती लावू शकतो की जो सब दुःख सब दोष विरहित तत्ता सब गुण समनागत तत्ता की जो सर्व दोष विरहित आहे. त्यानंतर जो सर्व गुण संपन्न आहे तोच पूजनीय असतो. म्हणून ते भगवंत बुद्ध आपल्याला बुद्ध भगवंत आपल्याला पूजनीय आहे. त्याचबरोबर त्यांच्या पश्चात प्रत्येक बुद्ध पूजनीय आहेत. त्याचबरोबर आर्य श्रावक पूजनीय आहे आणि त्यांची पूजा करणं हे दीर्घ काळासाठी आपल्याला हिताय सुखाय म्हणजे हितकारक व सुखदारक असते. म्हणून त्या पंडितांची पूजा करणं, पंडित म्हणजे जे काही मंदिरातले पंडित पुजारी ते त्याचा संदर्भ नाही आहे. पंडिताचा अर्थ आपण सांगितलाय की ती व्यक्ती आहे, तर अशांचं संगती ठेवणं, त्यांची पूजा करणं हे दीर्घ काळापर्यंत हितकारक व सुखदायक असत. भगवंतांना एकदा सुमन नावाचा जो माळी होता, सुमन नावाच्या माळ्याने भगवंतांना केवळ एक ओंजळीभर पुष्प भगवंतांना अर्पण केले तर त्याची जी गती आहे की अनंत दीर्घ काळापर्यंत त्याला त्याचं हितासाठी व सुखासाठी त्याचं हे पुण्यकर्म त्यांना लाभलेलं आहे. धम्मपदातली 68 नंबरची गाथा आहे की तच्च कम्मं कतं साधू यंकत्व नानु तप्पती यस पतितो सुमनो विपाकं पटी सेवती. सुमनाला अनुसरून ते भगवंतांनी ही गाथा दिलेली आहे. पूजा मध्ये सुद्धा आमिष पूजा नसली पाहिजे की आपण जे काही भगवंताचं पूजन करू किंवा फुलं मेणबत्ती अगरबत्ती धूपबत्ती जे काही आपण पूजा करतो त्याच्यामध्ये आमिष म्हणजे काहीतरी इच्छा की याच्या बदली मला काहीतरी पाहिजे असं असेल तर ते पूजन योग्य होत नाही. तर आनंदाला भगवंतांनी
सांगितलं की भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिका हे जे आहे किंवा धम्मानुसार आचरण करणारे किंवा धम्म मार्गानुसार आचरण करून विहरणारे जे काही धम्मचारी जे आहेत तिथे तथागतांचा सत्कार करतात, गौरव करतात, सन्मान करतात, पूजन करतात, तर हे त्यांच्या परम हितासाठी परम सुखासाठी कल्याणदायी. त्याचबरोबर जे प्रत्येक बुद्धाचं सत्कार करतात, गौरव करतात, पूजन करतात, सन्मान करतात, त्याचबरोबर जे आर्य श्रावक आहेत त्यांचं पूजन करतात, हे सुद्धा त्यांच्या हितासाठी सुखासाठी कल्याणदायक असत. म्हणून म्हटलं गेलेलं आहे की असेवनाच बालानंग पंडितानंत सेवना पूजाच पूजनीयानंग एतंग मंगलमुक्त. अशा प्रकारे ह्या गाथेचा अर्थ आहे. दुसरं आहे की पतिरूपदेश वासोच की चांगल्या ठिकाणी निवास करणं हे सुद्धा एक मंगल आहे. त्यानंतर कुब्बेच कतपुय्यता जे पूर्वीहून पतिरूपदेश वाचवच कुब्बेच कतपुय्यता अत समापनिधीच एत मंगलमुत्तमंग असं म्हटलं गेलेलं आहे की अनुकूल स्थानी निवास करणे, पुण्यकर्माचा संचय करणे, त्याचबरोबर स्वतःला योग्य प्रकारे संयमित ठेवणे म्हणजेच कुशल कर्म करण्यास संकल्प करणे हे उत्तम मंगल आहे असं म्हटलं गेलेलं आहे. महाकप्पी म्हणजे पूर्वीचं जे पुण्यकर्म आहे त्यामध्ये महाकप्पी राजा जो आहे त्याचा संदर्भ येतोय की त्याचं पूर्वीच्या पुण्यकर्मामुळे त्याला त्याचं मंगल झालेलं आहे. अत्तसमाप म्हणजे अत्तसमापनिधीच की स्वतःवरती संयम ठेवणं, संयम म्हणजे की जे काही सील आहे की सीलाचं पालन करणं, दुःशीलापासून आपण अलिप्त राहणं, सीलामध्ये प्रतिष्ठित होणं, त्यानंतर जी अश्रद्धा असते आपल्यामध्ये तर त्यामध्ये त्या अश्रद्धेला काढून श्रद्धा संपन्न होणं, श्रद्धेला प्रतिष्ठापित करणं, जे आपल्यामध्ये मात्सर्य असतं, द्वेष असतो तो दूर करून त्याग संपादन करणं, त्याचं त्यागाचं प्रयत्नपूर्वक आपल्यामध्ये चित्तामध्ये त्याला प्रतिष्ठापित करणं, तर त्याला असं म्हटलं गेलेलं आहे की अयंग उच्चती अत्त समापनिधी की त्याला अत्त समापनिधी किंवा आत्मसंयम असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर जी गाथा आहे की बाहू सचंच सीपच्छ विनयच सुशिक्षितो
सुभाषिताच यावाचा एतं मंगल मुत्तमं, त्याचा अर्थ होतो की बहुश्रुत होणे, ज्ञान संपादन करणे, शिल्प इत्यादी विद्या शिकणे, विनयशील असणे, सुशिक्षित असणे आणि सुभाषित वचन बोलणे, सम्यक वाणी बोलणे हे उत्तम मंगल आहे. बाहुसच्च म्हणजे बहुसच्चंती म्हणजे बहुश्रुत भाव असणे. विनयामध्ये बहुसच्च सिपच्च विनयोच, विनयच म्हणजे कायिक विनय, वाचिक विनय आणि चेतसिक विनयाचं पालन करणे. सुशिक्षित म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला सुशिक्षित सुसंस्कारित करणे असं त्याचा अर्थ होतो. आणि सुभाषित म्हणजे चांगल्या प्रकारची वाणी बोलणे असं त्याचा अर्थ होतो. बहुश्रुताचा विषयी मध्यम निकायामध्ये संदर्भ येतो, त्याचबरोबर अंगुत्तर निकायामध्ये संदर्भ येतो की सूत्रधर होती सुत्त सन्निचयती, की जो सूत्रधर आहे सुत्त ज्याचं पठन आहे त्याचबरोबर त्याला सूत्राचं चांगल्या प्रकारे ज्ञान आहे, त्याला म्हटलेलं आहे की बाहुसच्च बहुश्रुत, बहुश्रुत असं त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर अंगुत्तर निकायामध्ये संदर्भ येतो की इदेकच्चस्त बहुकंग सुतंग होती सुत्तंगेयम वेया करंती, म्हणजे बहुश्रुत म्हणजे की जो व्यक्ती सुत्ताचं चांगल्या प्रकारे त्यांची जाणीव आहे, त्याचबरोबर गेयंग वेया म्हणजे ज्यांनी पाठांतर त्या सुत्ताचं चांगलं केलेलं आहे, व्याकरणाद्वारे जो सुत्ताला जाणतो त्याला म्हटलेलं आहे की बहुश्रुत असं त्याचा असं अर्थ होतो. अंगुत्तर निकायामध्ये कथा दिलेली आहे की सुतवाचको भिक्कवे अर्य सावको अकुशल पजहती कुशल भावेती सावज्य पजहती अनवज्य भावेती शुद्ध मत्तानंग परिहरती. अर्थ असा आहे की जो भिक्खू श्रुतवान असतो, म्हणजे बाहुसच्च या गाथेचा अर्थ होतो की जो श्रुतवान, कोण श्रुतवान आहे की जो आर्यश्रावक अकुशल पजहती कुशल भावित म्हणजे अकुशलाचा तो प्रहान करतो, नाहीस करतो, कुशलाची भावना करतो, कुशल संपादन करतो, कुशल जाणतो, प्रेरणेद्वारे जो जाणतो, चांगलं वाईट जाणतो, शुद्ध मत्तानं परिहरती की शुद्ध त्याचं जे काही मतांतर आहे तर ते जाणतो, तर त्याला म्हटलेलं आहे की जो श्रुतवान आहे असं त्याला म्हटलेलं आहे. त्याचबरोबर श्रुतवानाला म्हटलेलं आहे की धतानंग धम्मानंग अथ उपरिखत्ती अथ उपरिखत्तो धम्मा निजान खमंती धम्म निजान खंती या सती छंद जायती छंद जातो उत्सती उत्सवतो तुलयती तुलयंतो पदहती पदहंतो कायेन सच्ची करोती पय्याय अतिविज्य पसती. थोडक्यात की जो धम्माला जाणतो तर त्याला श्रुतवान असं म्हटलं गेलेलं आहे, की म्हणून आपण जाणकार असलं पाहिजे सुत्ताचं धम्माचं विनयाचं, तर त्याला म्हटलेलं आहे की श्रुतवान. आणि श्रुतवान का म्हटलंय की उभय लोक हित सुखावहन मंगलंती वेदितब्ब, की श्रुतवान यासाठी बी आहे की जो ह्या लोकांच्या सुखासाठी की मंगलाचा जो कथन करतो तो सुद्धा श्रुतवान आहे. सिप म्हणजे शिल्प, चांगल्या प्रकारे जी काही शिल्प आहेत तर पाली मध्ये पाली भाषेमध्ये संदर्भ येतो
की 64 प्रकारचे शिल्प बुद्ध काळामध्ये प्रचलित होते. वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये नालंदा, तक्षशिला इत्यादी विद्यापीठामध्ये 64 प्रकारचे शिल्प त्यावेळेस त्याचा संदर्भ पाली सुत्त पिटकातील दीर्घ निकायामध्ये येतो. म्हणून शिप शिल्प म्हणजे शिल्प संपादन करणे, कला संपादन करणे हे सुद्धा मंगल आहे. विनयो विनयाला म्हटलेलं आहे की की विनयाचं पालन करतो. भगवंतांनी जे पंचशील, अष्टशील, नवांग उपसतशील, दसशील, अनागारिकशील, अनागारिकाशील, भिक्खू भिक्खुनींसाठी जे शील आहेत, तर त्या सर्व विनयाचं शीलाचं पालन जो व्यक्ती करतो. त्यानंतर चतुपरिशुद्धशील, तर ह्या लोकीय आणि लोकोत्तर सुख आणि समाधीसाठी हे शील पालन करणं गरजेचं असतं. म्हणून की विनयाचं विनयाचं सुशिक्षित विनय असं त्याला म्हटलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो. सुभाषिताच या वाचा की आपली वाणी सुभ म्हणजे जी काही वाणी आहे ती सुभाषित असण. तर सुभाषिताचं वाच्याचं नाव काय की मुसावादादी दोष विरहिता यथाहं चतुही भिक्कवे अंगेही समनागतो वाचा सुभाषिता होती. सुत्त निपातामध्ये सुभाषित सुत्तामध्ये सुभाषित वाचेच वर्णन यामध्ये केलेलं आहे की जे असंफलाप आहे की जे फलदायी नाही त्याचबरोबर जी ज्या वाणीमध्ये मुसावादा म्हणजे खोटं बोलणं नाही आहे, कोणाची निंदा नाही, कोणाची चुकी नाही, कोणाची सहाडी नाही, आणि हे चार दोष विरहित जी भाषा आहे तर त्याला म्हटलं आहे यथाहं चतुही भिक्कवे अंगेही समनागतो. की चार अंगांनी जी ह्या चार अंगांनी जी संपन्न भाषा आहे ती वाणी जी वाचा त्याला सुभाषिता असं म्हटलं गेलेलं आहे. सुत्त निपातामध्ये सांगितलं की यंग बुद्ध वाच भासती वाचन मग निब्बान पत्तिया दुःख संतरी दुःख संत किरियाय सर्वे वाचानु मुत्तमाती असं म्हटलेलं गेलंय की जी भगवंताची जी वाणी आहे जी सुभाषित आहे तर ती खेमंग शांती त्याचबरोबर निब्बान पत्तिय निर्वाणाच्या प्राप्तीसाठी दुःख संत किरियाय दुःखाला शांत करण्यासाठी असं हे भगवंताचं वाचानुमुत्तम वाचा ही अत्यंत अनुत्तम आहे, उत्तम आहे, म्हणून ती सुभाषित आहे हे सुत्त निपातामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून म्हटलं गेलेलं आहे की बाहू सचंच सिपच्च विनयोच सुशिक्षितो सुभाषिताच या वाचा एतंग मंगल मोत्तम. चत्तारी मंगल जे काही चार मंगलांनी युक्त वाणी असेल तर त्याला सुभाषित वाचा असं म्हटलं. त्यानंतरच आहे की माता पितू उपठानं पुत्रदारस संग हो अनाकुलाच कमंता एतंग मंगल मुत्तमं. म्हणजे माता पित्यांची सेवा करणे, पत्नी व मुलाबाळांचं योग्य प्रकारे पालन पोषण करणे, त्याचबरोबर चांगल्या प्रकारचे कर्म करणे हे उत्तम मंगल आहे. माता म्हणजे जी आपली जन्मदाती आई त्याला आपण आई किंवा पाली भाषा म्हणजे माता असं म्हणतो. पिता म्हणजे वडील. स्त्रियांची सेवा आपण कशा प्रकारे केली पाहिजे
त्याचबरोबर पत्नी व मुलांचं कशा प्रकारे पालन पोषण केलं पाहिजे. तर आपले माता पिता याच्याविषयी आपल्या मध्ये अनंत चित्तामध्ये त्यांच्याविषयी आदर सत्कार आपला असला पाहिजे. त्यांची वेळोवेळी आपण सेवा केली पाहिजे. आजारी असतील तर त्यांचं योग्य औषधोपचार योग्य शुश्रूषा आपण त्यावेळेस केली पाहिजे. पाली भाषेमध्ये सांगितलं की पाद धोवन संभावन, की त्यांची आपण पाय सुद्धा आपण धुतले पाहिजे, चांगल्या प्रकारे त्यांची सेवा केली पाहिजे, योग्य त्यांना आहार दिला पाहिजे. त्यांचा सत्कार केला पाहिजे, कारण की म्हटलेलं आहे की दुर्लभो पुरिसो जन्म, असं म्हटलं की मनुष्याचा जन्म हा दुर्लभ आहे. तर मनुष्याचा जन्म आपल्याला त्यांच्यामुळे मिळाला, धम्मही त्यांच्यामुळे आपल्याला मिळालेला आहे. तर त्यामुळे आपण त्यांचे अनंत उपकार मानून आपण त्यांची योग्य सेवा शुश्रूषा केली पाहिजे. इतिवृत्तकामध्ये आणि त्याचबरोबर जातकामध्ये एक गाथा आलेली आहे. इतिवृत्तक हा एक खुद्दक निकायाचा ग्रंथ आहे. खुद्दक निकायामधील जातक सुद्धा हा एक ग्रंथ आहे. 106 क्रमांकाची इतिवृत्तकाची गाथा आहे की तायंग न परीक्षा परिचर्याय माता पितुस पंडिता इदेव नपसंती पेच सगळे प्रमोदती. की जो पंडित व्यक्ती आपल्या माता पित्याची परिचारियाय चांगल्या प्रकारे सेवा करतो, त्यांना सद्गती सगळे प्रमोदत पेच, त्यांना सद्गती प्राप्त होते असं म्हटलेलं आहे. म्हणूनही आपण माता पित्यांची सेवा केली पाहिजे. कशा प्रकारे सेवा केली पाहिजे की भरण किच्छन करण, असं म्हटलं की भरण किच्छ करण कुल सवठनादि पच्छ विधांती. चांगलं योग्य त्यांचं पालन पोषण भरण हे आपण केलं पाहिजे. हे आपल्यावरती अनुकंप करतात आणि चांगल्या प्रकारे आपलं कल्याण करतात, चांगल्या प्रकारे आपल्याला शिक्षण देतात, चांगल्या प्रकारे आपलं निवासासाठी ते मार्गदर्शन करतात, चांगल्या प्रकारे जी माता पिता आपल्या मुलांबाळांसाठी पत्नी किंवा चांगला वर शोधन करून त्यांना मार्ग दाखवतात. तर त्यामुळे आपण माता पित्यांची चांगल्या प्रकारे सेवा केली. त्यांचे असं म्हटलेलं आहे की माता पितो ही कथस उपकारस, विचार करणारे असतात आणि आपली जी आहे अर्थान पदत्थान तो मंगल ती उच्चती, आपल्या मंगलाची ते नेहमी कामना करत असतात. पुत्र दारस संग हो, पुत्र आणि पत्नीचा चांगल्या प्रकारे पालन पोषण करणे. यामध्ये दिलेलं आहे की त्याच्यामध्ये आपल्या पत्नीचा कधीही कोणीही अपमान करू नये, त्याला सन्मान नाय असं म्हटलं गेलेलं आहे. की सन्मान नाय अवमान नाय अनितिचर्याय, म्हणजे पती पत्नीचा अशा प्रकारे सन्मान करतो की तिचा सन्मान करतो
त्याचा अवमान करत नाही, तो व्यभिचारापासून राहतो आणि तो त्याच्या पत्नीला अलंकार आदी जे काही आभूषण आहे त्यांनी संतुष्ट ठेवतो. या गोष्टी असेल तर तो चांगल्या प्रकारे त्याचा पत्नी आहे पत्नीचं चांगल्या प्रकारे संगोपन करतो, मुलांना सुसंस्कारित करतो. तर हे जर असेल तर तो पुत्र दारस संग हो या गाथेचं अनुपालन करतो असं त्याचा अर्थ होतो. संग हो चा अर्थ होतो संग्रह. आपण संग्रहण कशाचं केलं पाहिजे, पुण्याचं संग्रहण केलं पाहिजे, मंगल कार्याचं संग्रहण केलं पाहिजे, दिठ धम्म जो आहे की दृश्य धर्माचं आपण संग्रहण केलं पाहिजे. अनाकुलाच कम्मंता की जे काही पापरहित जे काही कर्म आहेत ते कर्म केले पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे की माता पितु पट्टान पुत्रदारस संग हो अनाकुलाच कम्मंता एतंग मंगलमुत्तम. त्यानंतरची गाथा आहे की दानंच धम्मचर्याच यातकानंच संग हो अनवज्यानि कम्मानि एतंग मंगलमुत्तम. दान देणे धम्माचं आचरण करणे आपल्या मित्र आप्त परिवारांचा सत्कार करणे आणि निर्दोष कार्य करीत राहणे हे उत्तम मंगल आहे. दानाविषयी सांगितलं की अन्नदानादीचे जे 10 प्रकारचे दान आहे तर ते दान करणं, परंतु कशा प्रकारे दान करणं, अलोभाने लोभाने नाही, की चित्तामध्ये दान करत असताना लोभ नसतं की याच्या बदल्यामध्ये मला काहीतरी मिळेल, म्हणजे देवाच्या समोर एक नारळ फोडलं की आपली इच्छा पूर्ण होतील, असं जे काही लोभ आहे की तो लोभ त्याला दान असं म्हणताय. की अलोभयुक्त चित्तातून जी चेतना आहे चित्ताची ती अलोभयुक्त असली पाहिजे, लोभयुक्त नसली पाहिजे, तर त्याला म्हटलेलं आहे की दान. आणि जो व्यक्ती असे चित्तातून दान करतो तर अंगोत्तर निकायामध्ये म्हटलेलं आहे की बहुनो जनस प्रिय होती मनापोती. की जो सिंह दानपतीचा उल्लेख आहे की सिंह दानपती हा त्याच्या अलोभयुक्त चित्तातून कुशल चित्तातून दान दिल्यामुळे बहुनो जनस म्हणजे बहु लोक अनेक लोकांमध्ये तो प्रिय होता असल्याचा. दोन प्रकारचे दान आहे, त्याला म्हटलेलं आहे की दानंग नामंग दुविधंग, की दोन प्रकारचे दान, त्यामध्ये आमिष दान आणि धम्मदान हे दोन आहे. आमिष दान की ज्यातून लोभ आहे, याच्या बदली मला काहीतरी मिळालं पाहिजे, याच्या हा पर्याय मी उपलब्ध केला, जसं एखादी वस्तू आपण घ्यायची आहे त्याच्याविषयी आपण पैसे देतो किंवा इतर पर्यायी देतो, त्याच्या बदली आपल्याला वस्तू मिळते. ते तशा प्रकारचं जर असेल की मी ही वस्तू देतो किंवा अन्नदान देतो किंवा भोजन दान देतो किंवा चिवरदान देतो किंवा या बदली मला काहीतरी मिळालं पाहिजे, हा जो लोभ आहे म्हणजे काही असो ते आमिष दान आहे, लोभयुक्त दान आहे. अरे दुसरं दान आहे, दुसरं दानाचं नाव आहे की धम्मदान.
ब्रह्मदानाचा अर्थ होतो की इद लोक परलोक दुःख खय सुखावस्थपन सम्मासं बुद्ध पवेदितस्स धम्मस्स परेस हितकामनायताय देशना धम्मदानं असं म्हटलं गेलेलं आहे की ह्या लोक आणि परलोकाच्याही दुःख क्षयासाठी सुखासाठी जे सम्यक संबुद्धांनी वेदितस्स सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? धम्म सांगितलेला आहे. परेसंग त्याचा प्रसार करतो. चित्तामध्ये सर्वांविषयी हितकामना ठेवून देशना देतो. त्याला म्हटलेला आहे धम्मदान. म्हणून धम्मपदामध्ये म्हटलंय की सबदानं धम्मदानं जिनाती, की सर्व दानामध्ये धम्माचं दान हे सर्वश्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? कारण इध लोक परलोक दुःख खये सुखावस्थे, याही लोकामध्ये परलोकामध्येही ते दुःखाचा क्षय करणार आहे. म्हणून सर्व दानामध्ये सबदानं धम्मदानं जिनाती असं म्हटलं गेलेलं आहे. कारण कि तन्नं खयो सब दुःखं जिनाती, तृष्णेचा जो क्षय आहे, सर्व दुःखाचा जो क्षय आहे, तो धम्मदानानेच होत असतो. म्हणून धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अंगुत्तर निकायामध्ये म्हटलंय की यथा यथा भिक्कवे भिक्कू यथा सुतं यथा पर्यंतं धम्मं वित्थारेन परेस देसंती तथा तथा सोतस्मि धम्मे अत्तपटी संवेदीच होती धम्मपटी संवेदीचा एवमादि. की ज्या ज्या वेळी भिक्कू यथा सुत म्हणजे योग्य सुत्त यथा पर्यंतं धम्मं विस्तारेण चांगल्या प्रकारे ज्या सुत्ताचं धम्माचं तो विस्तार पूर्वक तो धम्म देशना करतो, त्याचा अर्थ चांगल्या प्रकारे तो सांगतो, हे धम्मदान आहे. धम्मचर्याचं धम्माद्वारे आचरण करणे मध्यम निकायामध्ये म्हटलेलं आहे की धम्मचर्या समचर्या हेतु गो गहपतियो एकमिदेकच्च सत्ता कायस्य वेदा परमरणा सुगती सग्ग लोक उपजंती ती. की जो व्यक्ती धम्माचं आचरण करतो तर तो गृहपती, तो उपासक, तो सत्व, तो जीव ह्या कायेचा भेद म्हणजे मृत्यूपश्चात मरणा सुगती म्हणजे मृत्यूनंतर तो सुगतीला प्राप्त होतो आणि चांगल्या ठिकाणी उत्पन्न होतो असं त्याचं मत. यातकानंच संग हो. यातका म्हणजे नातलग आपले. मग आपले आई आईकडील नातलग असतात, वडिलाकडील नातलग असतात, जे काही आपले रक्ताचे नाते गोते आहेत, त्याचा संग्रह असणं, त्यांच्याशी दुरावा नसणं, तर हे मंगल भगवंतांनी सांगितलेलं आहे. अनवज्य आणि कर्माने चांगल्या प्रकारे कर्म करणं हे सुद्धा मंगल आहे. त्यानंतरची गाथा आहे की आरती विरती पापा मद्यपानाच संयमो अपमादोच धम्मेसु एतंग मंगल मुत्तम असं म्हटलं गेलेलं आहे.
मन वचन आणि शरीराने पाप कर्मापासून दूर राहणे, मद्य किंवा अन्य मादक पदार्थांचे सेवन न करणे आणि धम्म कार्यात आळस न करणे हे उत्तम मंगल आहे. आरती विरती. आरती त्याचा अर्थ दिलेला आहे की जे चित्ताची अकुशल चित्ताची स्थिती म्हणजे आरती. विरती विरक्त भाव निरासक्त भाव. आरती म्हणजे आसक्त भाव असा त्याचा अर्थ होतो. कि कर्म काया वाचाचे जे कर्म आहे त्या अकुशल कर्मापासून विरत असणे म्हणजे विरती. आणि कायिक वाचिक चेतसिक कर्माविषयी आसक्त असणे म्हणजे आरती. आरतीचा मराठीमध्ये वेगळाच अर्थ होतो की दिवा घेऊन किंवा काही देवी देवता समोर फोटो समोर आरती करणे त्याला आरती. पण पाली भाषेमध्ये आरती बिरतीचा हा अर्थ आहे. पापं पाप म्हणजे काय तर जे काही प्राणी हिंसा आहे, खोटं बोलणं आहे, व्यभिचार आहे, मादक पदार्थ सेवन आहे, इथे जे पंचशीलाचं उल्लंघन म्हणजे शीला विरुद्ध आचरण म्हणजे पाप. आरती विरती पापा ते पाप कर्म असं म्हटलं गेलं, त्याला पाप असं म्हटलं गेलं. दिगनिकायामध्ये एक गाथा येते कि पानाती पातो अधिन्न दान मुसावादो च उच्यती परदार गमन चेव नप संतंती पंडिताती असं म्हटलं गेलेलं आहे. कि प्राणी हिंसा चोरी व्यभिचार खोटं बोलणं तर हे पंडित लोक याचं सेवन करत नाही म्हणजे हेच पापापासून मुक्त असत. मद्यपानाचं संयम कि मद्यपानादी जे काही आहे त्याच्यापासून तो संयम ठेवतो. आज आपण बघतो या स्थितीमध्ये राज्य आणि देशाची अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे की हे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आर्थिक तिजोरीसाठी तिजोरी भरण्यासाठी शासनाला मद्यपानावरची बंदी उठवावी लागली होती. म्हणजे राज्य आणि देश सुद्धा त्यावरती म्हणजे आर्थिक नियोजन त्यावरती अवलंबून झालेलं आहे. ही अत्यंत वाईट स्थिती आहे. भगवंतांनी सांगितलेलं आहे की मद्यपानाची त्याची जी आहे त्यावरती व्यक्तीचं संयम असला पाहिजे, त्यापासून व्यक्ती अलिप्त असला पाहिजे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे.
कारण की का आपण मद्यपानाविषयी संयम ठेवला पाहिजे, का आपण सुरा मेरे मद्यपमाद ठाना वीरमणी म्हणजे यापासून विरत असलं पाहिजे, का भगवंतांनी असं म्हटलं असेल बर? कारण भगवंतांनी सांगितलं की मद्यपायी अथ न जाणती धम्म न जाणती मातु अंतराय करोती पितु बुद्ध पच्छेक बुद्ध तथागत सावकानंपि अंतराय करोति दिथेव धम्मे ग्रह ग्रहं संपराय दुग्गति अपरा परिये उपा उम्मादच्छ पापुनाति मज्जपाना अपन संयमो ते संग दोषान उपसंपत असं म्हटलं गेलेलं आहे. का भगवंतांनी सांगितलं की मद्यपानावर संयम असला पाहिजे, तर की मद्यपी जो आहे कि तो अर्थाला जाणत नाही, अर्थ न जाणती कि तो दारुडा व्यक्ती अर्थाला जाणत नाही, धम्म न जाणती तो धम्माला कधीही जाणू शकत नाही व्यसन आहे तोपर्यंत, मातू अंतराय करती आईला तो दूर लोटतो, पितू त्याचबरोबर वडिलांना तो दूर करतो, वडिलापासून तो दूर होतो. त्यानंतर बुद्ध प्रत्येक बुद्ध तथागत त्यानंतर तथागतांचा जो श्रावक आहे त्यांच्यापासून तो दूर जातो, जो दुष्ट धम्म जो आहे दिथ्य धम्म कि ज्या धम्माचं ज्याला जो धम्म दिसायला पाहिजे तो धम्म त्याला दिसत नाही, आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे त्याचं काय होतं की तो दुर्गतीला प्राप्त होतो, दुर्गती तो उन्मादाला प्राप्त होतो, आणि पापू नाती तो पाप कर्माला तो वाढवत असतो. अशा प्रकारे हे मद्यपानाचे दोष असल्यामुळे भगवंतांनी म्हटलं की मद्यपानाची संयम हे मंगल वचन भगवंतांनी सांगितलेलं आहे. अपमादोच धम्मेसु असं म्हटलं की अपमादो, अपमादो काय? अप्रमाद धम्मपदामध्ये म्हटलंय की अपमादो अमतंग पदंग अपमादो मच्छु पदंग, कि अप्रमाद हा अमृत पद आहे आणि प्रमाद हे मृत्यू पद आहे. अप्रमादी राहण्याची शिकवण भगवंत देतात, कारण की अप्रमादी जे आहे की तो कुशल धर्माची आपल्यामध्ये वाढ करतो, कुशल धर्माची भावना करतो. विभंग अभिधम्म पिटकाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये अपमादाची प्रमादाची व्याख्या दिलेली आहे. त्यामध्ये भगवंतांनी सांगितलं की प्रमादाचे अनेक रूप आहे, तो चांगल्याचं सेवन करत नाही, तो निष्क्रिय निकित छंदता तो निष्क्रिय असतो, धूर्त असतो, तो प्रमादी आहे. आणि अप्रमादीला म्हटलं आहे की जो चांगल्या कुशल कर्माचं धम्माचं संपादन करतो, स्मृती म्हणजे जागृत राहतो, चांगलं सुभाषित वचन बोलतो, अनेक प्रकारच्या कुशल धर्माला तो अधिग्रहित करतो, त्याला म्हटलेलं आहे की अपमादो. म्हणून म्हटलं की आरती विरती पापा मद्यपानाच संयम अपमादो सुधम्येसु एतंग मंगलमुत्तमं.
पुढची गाथा आहे की गारवोच निवातोच संतुष्टीच कथयुता कालेन धम्म सवन एतंग मंगल मुत्तमंग। गारव म्हणजे पूजनीय व्यक्तींचा गौरव करणे, सन्मान करणे, विनम्र राहणे, संतुष्ट राहणे, कृतज्ञ राहणे आणि उचित समय वेळोवेळी कालेन धम्म सवन वेळोवेळी धम्म श्रवण करणे हे उत्तम मंगल आहे। गारवोच म्हणजे गौरव करणे, कोणाचा गौरव करणे? बुद्ध, प्रत्येक बुद्ध, तथागत, तथागतांचा श्रावक, आपले आचार्य, आपले उपाध्याय, आपली माता पितू, आपले म्हणजे आई वडील, ज्येष्ठ भातिक भगिनी, ज्येष्ठ भाऊ भगिनी इत्यादी जे आहे, यथा स्वरूप त्यांचं आपण सत्कार केला पाहिजे, गौरव केला पाहिजे असं म्हटलं गेलेलं आहे। मजिम निकायामध्ये गाथा दिलेली आहे की गुरु का तब गुरु करोती, म्हणजे गौरव जो गौरव गौरवंत म्हणजे ज्यांचा गौरव करायचा त्यांचा गौरव केला पाहिजे, माने तब्ब माने ज्यांचा मान देतो त्यांना सन्मान करायचा त्यांना आपण सन्मान केला पाहिजे, पूजे तब्बम पूजेती जे पूजने त्यांचं पूजन केलं पाहिजे, सोतेन कमेन एव समतेन या समाधीनेन कायस भेदा परमरणा सुगती सग्ग लोक उपजती असं म्हटलं गेलं आहे। की जो व्यक्ती गौरव करणाऱ्यांचा गौरव करतो, सन्मान करणाऱ्यांचा सन्मान करतो, पूजनीयांचं पूजन करतो, तर त्या व्यक्तीच्या ह्या तीन कर्माद्वारे त्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात कायस्य भेदां परम मरणता सुगती त्याला सुगती प्राप्त होते असं मध्यम निकायामध्ये सांगितलेलं आहे। अंगुत्तर निकायामध्ये संदर्भ येतो भिक्खूंना भगवंत म्हणतात की सत्यमे भिक्खो हे भिक्खूंना तुम्ही स्मृतिमान राहा केव परिहानी आय धम्मा कतमें सत्तं सत्तु गारव गतात यादी। की गौरव आपण करणं हे जे तीन प्रकारचे गौरव आहे ते आपण गौरव केले पाहिजे। निवातोच संतुष्टीच कथयुता संतुष्टी संतुष्ट असणे भिक्खूंसाठी आहे की चिवर इत्यादी जे काही लाभ आहे तर त्याच्यापासून संतुष्ट असणे वेगवेगळे जे काही औषधी जे दान स्वरूपामध्ये भेटते त्याच्यामध्ये संतुष्ट असणे, भोजनामध्ये संतुष्ट असणे, लाभामध्ये संतुष्ट असणे, बलामध्ये संतुष्ट असणे, वेगवेगळे संतुष्टीचे प्रकार आहेत। कथयुता म्हणजे कृतज्ञ असणे, ज्यांच्याकडून ज्यांच्याकडून आपल्याला उपकार झालेला आहे तर त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणे, त्यांच्याविषयी चांगला सद्भाव म्हणजे जाणणे बाळगणे हे सुद्धा मंगलदायक आहे। म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणे त्याला म्हटलं आहे की उपकारानुसरणता, म्हणजे उपकाराचं स्मरण ठेवणे त्याचा अर्थ तो। अंगुत्तर निकायामध्ये भगवंतांनी म्हटलं की द्वे मे भिक्खवे पुग्गला दुर्लभा लोकस्मी कतमे द्वे की पुब्बकारो योच कतयु कतवेदी, की जो पूर्वी केलेल्या उपकारांचं जाणीव ठेवतो
ती व्यक्ती या याच्यामध्ये दुर्लभ आहे. कालेन धम्मश्रवणं की वेळोवेळी धम्मश्रवण करणे. का आपण वेळोवेळी धम्म श्रवण केलं पाहिजे? कारण की चित्त जे आहे ते फार चंचल आहे, ते अस्थिर आहे, ते अनेक वितर्काने विचाराने भरकटून जात. त्यामुळे आपण वेळोवेळी जर धम्म श्रवण केला तर चित्त स्थिर होण्यासाठी व धम्म मार्गावरती आरूढ होण्यासाठी मदत होत असते. म्हणून वेळोवेळी धम्म श्रवण करणं आवश्यक आहे. कारण की धम्म वेळोवेळी श्रवण करणे यासाठी आवश्यक आहे की तो निवारण करतो चित्ताचं अकुशल चित्तापासून, चेतनेपासून, चेतसिकापासून ते निवारण करण्यासाठी लाभदायी असते. त्याशिवाय आश्रवाचा क्षय होऊ शकत नाही. म्हणूनही भगवंतांनी म्हटलं की वेळोवेळी धम्म श्रवण केला पाहिजे. संयुक्त निकायामध्ये गाथा दिली भगवंतांनी की धम्म सुनाती पच्यस्य निवारणा तस्मी समये न होती ती. याचा असा होतो की जेव्हा आपण धम्म श्रवण करत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी पच्यस्य निवारणा पाच प्रकारची निवारण त्या ठिकाणी नसतात, न होती. पाच ठिकाणची ते पंच निवारण धम्म श्रवणाच्या वेळी उपस्थित नसतात. म्हणजेच आपल्या चित्त जे आहे, आपलं चित्त कुशल चित्त असतं. म्हणजेच आपल्या चित्तामध्ये लोभ नसतो, द्वेष नसतो, आळस नसतो, डाऊट नसतो. त्यामुळे सुद्धा या कुशल चित्ताच्या उत्पत्तीसाठी निवारणासाठी निवारण दूर करण्यासाठी धम्म वेळोवेळी श्रवण करणं आवश्यक असतं. त्याशिवाय आश्रवाचा क्षय होऊ शकत नाही. म्हणून म्हटलेलं आहे की आसवानं खयं पापेंती. म्हणून म्हटलेलं आहे की कालेन धम्म सवनंती, की आश्रवाचा क्षयासाठी व सर्व पापांच्या मुक्तीसाठी, पापापासून मुक्तीसाठी वेळोवेळी धम्म श्रवण करणं आवश्यक असतं. खंतीच स्ववचस्ता दुसरी गाथा आहे की खंतीच स्ववचस्ता समनानं सदस्यनं कालेन धम्म साकच्छा एतं मंगलमुत्तमं. क्षमाशील असणे, खंती म्हणजे क्षमा. गुरुजनांच्या आदेशाचे पालन करणे, भिक्खू आणि श्रमणांचे दर्शन करणे आणि हे जे काही मंगल सांगितलेलं आहे खंतीच असून की श्रमणांचं दर्शन करणे, कालेन धम्म साकच्छा वेळोवेळी धम्म चर्चा करणे हे उत्तम मंगल आहे. खंदी म्हणजे शांती. पुन्हा सूत्ताचा उल्लेख आहे
की भगवंताकडे एकदा पुन्न माझ्या अपरांत म्हणजे आताचा महाराष्ट्र या देशामध्ये मला माझ्या राज्यामध्ये जाण्याची परवानगी द्या. बुद्ध त्यांना सांगतात की जे सुनापर्यंतचे जे लोक आहेत तर ती तुला मारतील, काठीनं प्रहार करतील, ढेकळ्यानं मारतील. तर तू काय करशील? तर त्यामध्ये पुन्हाची खंती परीक्षा म्हणजे शांती पारमिता याचं परीक्षण झालेलं आहे आणि बुद्ध त्यांना परवानगी देतात. शांती खंती एक बोलही आहे आणि पारमिता सुद्धा आहे. समनानंच दर्शन श्रमणांच दर्शन करणे का बर मंगलदायक आहे? यासाठी त्यांचं दर्शन मंगलदायक आहे की ते घरदार सोडून भगवंताच्या धम्माचं ते अनुसरण करतात. धम्माचं आचरण करतात. निर्वाण मार्गासाठी ते अग्रेसर असतात. ध्यान विपस्सना ते प्रॅक्टिस करतात. म्हणूनही शरणांचं दर्शन भगवंतांनी सांगितलं की मंगलदायक आहे. संघ वंदनेमध्ये आपण म्हणतो अंजली करणीय, ज्यांना हात जोडून वंदन करणं. आवनीय पावनीय दक्षिणीय अंजली करणीय अनुत्तरं कुय्यं खेतं. ते पुण्याचं क्षेत्र आहे म्हणून समन दसना ही एक विपाक संपत्ती आहे की आपले कर्म विपाक हे कुशल कर्म विपाक होतात. म्हणूनही श्रवणांचं दर्शन भगवंतांनी सांगितलंय की मंगलदायक आहे. कालेन धम्म साकच्य की वेळोवेळी धम्मचर्चा करणं का आवश्यक आहे? कि जे सुत्त जाणतात, जे भिक्खू सुत्त जाणतात किंवा जे भिक्खू विनयधर आहेत जे विनयाला जाणतात, जे अभिधम्मधर आहेत की जे अभिधम्माला जाणतात, जे जातकाला जाणतात, जे अट्टकथेला जाणतात, याच्यामध्ये धम्मचर्चा च्या माध्यमातून धम्माचा हा प्रसार होत असतो. बुद्धवाणी जिवंत राहण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर आपल्या ज्या काही शंका कुशंका ज्या आहेत त्याचं निवारण होत असत. आपल्या धम्म ज्ञानामध्ये भर पडत असते. म्हणूनही वेळोवेळी धम्मचर्चा करणं आवश्यक आहे.
म्हणून म्हटलंय की कालेन धर्म साक्षात्, तपोच ब्रह्मचर्याच पुढची काय अर्थ आहे की अरिय सच्चान दर्शन निब्बान सच्च क्रियाच एतंग मंगल उत्तम, की तप करणे, ब्रह्मचर्याचं पालन करणे, आर्य सत्याचे दर्शन करणे आणि निर्वाणाचा साक्षात्कार करणे हे सर्वश्रेष्ठ मंगल आहे असं म्हटलं गेलेलं आहे. तप म्हणजे काय की अविद्या इत्यादी दोर्मनस्य म्हणजे चित्ताच जो लोभ द्वेष मोह हे किंवा दोर्मनस्यचा अर्थ होतो सरळ सरळ की स्वमनस्य आणि दोर्मनस्य. दोर्मनस्य हे एक चित्ताची अकुशल स्थिती आहे, स्वमनस्य कुशल स्थिती आहे. तर ह्या अकुशल स्थितीला दूर करण्यासाठी म्हटलेल्या भगवंताने की त्यामुळे की इंद्रियावरती संयम प्राप्त होतो त्याला म्हटलेलं आहे की तप तपोच, की अविद्या त्या अभिज्ञा दीपान असं म्हटलेलं आहे की अविद्या दीप्पहान ज्ञानादी पटिलाभ हेतू तो मंगलंती वेदी तपो, की तपाच्या माध्यमातून जे काय आहे की जे विशेष ज्ञान आहे की त्याचं आपल्याला प्राप्ती होते, प्रकाश म्हणजे धम्माचा प्रकाश उत्पन्न होतो, ध्यानाचा आपल्याला लाभ होतो. म्हणूनही तप करणं आवश्यक आहे की जे एका पायावर उभं राहून किंवा पाण्यामध्ये बसून ते तप भगवंताच्या धम्मामध्ये मान्य नाही. की ज्या प्रयत्नाद्वारे ज्या कुशल प्रयत्नाद्वारे चित्तावरती संयम प्राप्त होत प्रयत्नपूर्वक केला जातो, म्हणजे अकुशल जे विचार आहेत तर ते प्रयत्नपूर्वक बाहेर काढले जातात, कुशल विचार संपादन केलं जातं आणि कुशल विचार जे संपादन केलेले आहेत त्याचं संरक्षण केलं जातं, तर त्याला म्हटलं जातं ब्रह्मचर्या, की जी काही परिपूर्ण ब्रह्मचर्याचं पालन असं ज्याला म्हटलेलं आहे की त्याचं पालन करणे, अरिय सच्चान दर्शन आर्य सत्याचं दर्शन करणे, त्याचबरोबर निब्बान सच्च क्रियाचं की निर्वाणाचा साक्षात्कार करणे, तर हे उत्तम मंगल आहे. त्याच्यानंतरच आहे मंगल की फुटस लोक धम्मे ही चित्तं यसन कंपती अशोकं विरजं क्षेमं एतं मंगलम उत्तम. ही लोकधर्मामुळे ही लोकधर्म आठ प्रकारचे लोकधर्म आहे, लाभ हानी यश अपयश निंदा स्तुती सुख दुःख, या लोकधर्मापासून ज्यांचं चित्त विचलित होऊ न देणे, शोक न करणे, राग द्वेष आणि मोहाच्या मलापासून मुक्त राहणे आणि निर्भय राहणे हे उत्तम मंगल म्हटलेलं आहे. शब्द रूप रस गंध स्पर्श याच्या माध्यमातून चित्त हे प्रकपित होत शब्दापासून रूपापासून गंधापासून स्पर्शापासून, तर ह्यापासून ज्यांचं चित्त विचलित होत नाही तर ते लोकधर्म, लाभ हानी जय पराजय मान हानी निंदा स्तुती सुख दुःख
ही फुटस म्हणजे आठ प्रकारचे लोकधर्म आहे. अशोकंग, अशोकंग म्हणजे पूर्णपणे जो शोकमुक्त होतो, जो क्षीणाक्षरवाला ज्याचं चित्त प्राप्त होत तो अशोकंग असं म्हटलं गेलेलं आहे. हेमंग म्हणजे शांत होत, शांत होत. तर शेवटचं मंगल आहे, एतादि सानिकत्वानं सबत्म पराजिता सबत्म सुत्ती गच्छंती ते संग मंगलम उत्तमं. ठीक आहे, अशा प्रकारचे मंगल कार्य केल्यामुळे लोक सदैव विजयी होतात आणि नेहमी त्यांचे कल्याण होते आणि ह्या वचनाचे आचरण देवता व मनुष्यासाठी उत्तम मंगलदायी आहे. की सर्व प्रकारच्या किलेशाच निवारण होत. ह्या मंगल कार्याच आपण प्रत्येकाने संपादन केलं पाहिजे. म्हणून भगवंतांनी ह्या मंगल सूत्राचा उपदेश आपल्याला दिलेला आहे. तर हे 38 प्रकारचे एक प्रकारचे शीलच आहे की हे केलं पाहिजे. आवर्जून ह्या गोष्टी जीवनामध्ये आपण त्याचा अंगीकार केला पाहिजे. सम्राट अशोकाने सुद्धा अनेक ठिकाणी या शिलालेखामध्ये स्तंभालेखामध्ये या 38 मंगल कार्याचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी ठिकठिकाणी चौरस्त्यावरती, मुख्य रस्त्यावरती, नगरामध्ये मुख्याच्या ठिकाणी मोठमोठे स्तंभ उभारून हे शिलालेख करून ठेवले की माझी जनता अशा प्रकारचं आचरण, धम्माचं आचरण त्यांनी केलं पाहिजे. तर हे सम्राट अशोकांनी सुद्धा कार्य त्यानंतर केलेलं आहे. तर हे अशा प्रकारचं महामंगल सूक्ताची चर्चा आपण या ठिकाणी केली आहे. धन्यवाद. Yeah, thank you, Pante. Sadhu, sadhu, sadhu. Kunache kai prashna astil tar vicharu shakta.